शिवाजी विद्यापीठाच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभागातील संशोधकांनी एका अत्यंत मूलभूत विषयात संशोधन केले. जीवाणूंमधील प्रतिजैविक प्रतिकार क्षमता निष्प्रभ करणं शक्य असल्याचं या संशोधकांनी सिद्ध केले. त्यांचं हे संशोधन जागतिक पातळीवर महत्वपूर्ण ठरणार आहे. विविध रोग किंवा आजारांना कारणीभूत असणाऱ्या जीवाणूंमध्ये निर्माण होत असलेली प्रतिजैविक प्रतिकार क्षमता ही आज जागतिक स्तरावर भेडसावणारी एक प्रमुख समस्या आहे. या अनुषंगानं शिवाजी विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभागाच्या संशोधकांनी संशोधन केलं असून जीवाणूंमधील प्रतिजैविक प्रतिकार क्षमता निष्प्रभ करणं शक्य असल्याचं त्यांनी सिद्ध केलंय. या संदर्भातील शोधनिबंध आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत अशी माहिती सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील संशोधक प्राध्यापक डॉ के डी सोनवणे यांनी दिली. नवीन बॅचलर स्पेसीज आपण आयसोलेट केला किंवा त्याचा शोध घेतला, त्याचा जीन सिक्वेन्स काढून तो NCBI अमेरिकेतील साईटवर सबमिट केला आणि त्या बॅचलर स्पेसीज मधून एक नवीन एन्झाईम की जो अँटीबायोटिक फॉर एक्झाम्पल स्ट्रेप्टोमायसिन हा किंवा कॅनामायसिन किंवा जेंटामायसिन या पद्धतीचे जर अँटीबायोटिक दिल्यानंतर काही प्रोटीन्स किंवा काही एन्झाईम्स हे ओव्हर एक्सप्रेस म्हणजे त्यांचं जास्त प्रमाण झालेलं दिसलं, त्यामुळे ते कोणते एन्झाईम्स आहेत हे पाहिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं किंवा आम्ही असं शोधून काढलं की अमायनो फॉस्फो ट्रान्सफरेज हा एक नवीन पद्धतीचा एन्झाईम आमच्या निदर्शनास आला. सोनवणे आणि त्यांच्या सहकार्यांनी अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स बाबत हे संशोधन केलंय. साधा ताप किंवा सर्दी झाली तरी ती कशामुळे झाली याचा विचार न करता अँटीबायोटिक्स दिली जातात ही सवय घातक आहे. मुळात आपल्याला झालेला संसर्ग कोणत्या जीवाणूमुळे झालाय, तो विषाणू आहे की अन्य बुरशीजन्य स्वरूपाचा आहे हे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न होत असतं. त्यानंतर औषधोपचार केले जातात. पण ही औषधं योग्य प्रमाणात न घेता नागरिक स्वतःच्या मर्जीप्रमाणे औषधं घेतात आणि आरोग्यावर दुष्परिणाम होतो. सध्या वापरात असलेली अँटीबायोटिक्स काही वर्षांनंतर गुणकारी ठरत नाहीत. ही समस्या लक्षात घेऊनच शिवाजी विद्यापीठानं हे संशोधन केलंय असं सोनवणे यांनी स्पष्ट केलं. जीवाणूत प्रतिरोध निर्माण करणारं एक नवीन एन्झाईम आढळून आलंय. त्या एन्झाईमचा अभ्यास या संशोधनातून करण्यात आलाय. यामध्ये डॉक्टर ऋषिकेश परोळेकर, अस्मिता कांबळे, SR वाघमारे, NH नदाफ आणि सागर बराले या संशोधकांचंही योगदान आहे.